त्याला मी श्रीराम कॉलनीच्या साईडवर बसलो. तिथं माझ्या भावाला फोन बोलला कामावर, त्यांनी माल कालवला, माल कालवल्यानंतर जिथं रिक्स होतं त्याला तिथं पाठवलं गेलं. त्यानं नाही म्हणलं तरी पण जोर जबरदस्ती त्याला तिथं पाठवलं. त्याने आधी सांगितलं सर तिथं रिक्स आहे, मला सेफ्टी नाही, काही नाही, तू जा तिथं, अगर नाही जाशील तर तुला कामावरून काढून टाकणार, हे धमकी दिली. त्यांना घाबरून ढाकानं तिथं गेला आणि असं झालं. आम्हाला आवाज आला, त्याच्यानंतर आम्ही तिथं पाहून बघतो तर तो झोपून होता. झोपल्याबद्दल आम्ही त्याला उचलून दवाखान्यापर्यंत नाही, परंतु त्याचा जीव गेला. वंचित आघाडीनं आम्हाला सहकार्य केलं, मुळे आमचा गुन्हा दाखल झाला. पिंपरीजी जोडला, आम्ही जवळजवळ या अतिक्रमण विभागाला 3 ते 4 लेटर दिले तरी यांचं या कारवाईवर लक्ष नाही आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून काय करतात हेच वंचित बहुजन युवक आघाडीला समजत नाही. असं असताना वंचित बहुजन आघाडीला आता पिंपरी चिंचवड शहरात असं तीव्र आंदोलन करावं लागेल, जेणेकरून बांधकाम मजूर असतील ते बेकायदेशीर बांधकाम करून लोकांच्या जीवाशी खेळतात, त्यांच्याशी कसं आम्हाला पुढे पाठबळ मिळावं यासाठी आम्ही 1 ते 2 दिवसात बाळासाहेब आंबेडकरांची भेट घेऊन चर्चा करून याच्यावर तीव्र आंदोलनचं तारीख डिक्लेअर करू. 6/2024 रोजी सकाळी 11 वाजता एका बांधकाम मजदुराचा जे यवतमाळवरनं पोट भरण्यासाठी इथं आलेले असतं, पोटाची उपजीविका करण्यासाठी इथं आले होते, परंतु 1.5 वर्षापासून आफ्टर सेक या कॉन्ट्रॅक्टरकडं ते कामाला असताना त्या कॉन्ट्रॅक्टरनी या लोकांची कुठल्याही प्रकारे SI काढली नाही, विमा भरला नाही, किंवा यांना सेफ्टीसाठी सेफ्टी बेल्ट, सेफ्टी गार्ड किंवा हँगलोज हा प्रकार कुठला न देता यांनी लाईटी एका अनऑथराईज बांधकामासाठी अनऑथराईज बांधकाम करत होते. ज्यांची जागा मालक होते त्या जागा मालकांचं एक त्याचं नाव आहे बनसोडे मनोज कुमार बनसोडे, पंकज चौधरी व हिदायत गुल्ला गुल परोश या नावाचे 3 जागा मालक असताना या 3 जागा मालकांनी ते बांधकाम करत असताना आफ्टर सेक यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे 3 चौघजण कामगार काम करतो, यांना कुठल्या प्रकारे फॅसिलिटी दिली नाही, कुठल्या प्रकारे सुविधा दिली नाही, सेफ्टी गार्ड दिलं नाही, यांना तिथं विजेच्या कामापाशी काम करत असताना यांना शॉक लागला, ऑन द स्पॉट तो मुलगा गेला, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारे या 3 मालकांनी घर मालकांनी व अफसर शेख यांनी कुठल्या प्रकारे दखल घेतली नाही किंवा त्यांना कुठल्या प्रकारे सुविधा देण्याचा प्रयत्न केला नाही, त्याकरता त्या मुलाचा आज मृत्यू झाला. परंतु ही जर हेळसांड प्रत्येक बांधकाम कामगारावर जर होत असेल तर भारत हा पूर्णपणे हातमजुराच्या कामगारावर सगळे कला कृती हातमजुराच्या कामगारावर होते. असे जर बांधकाम कॉन्ट्रॅक्टर किंवा घरमालक अशा लोकांच्या जीवावर जर बांधकामाचा बळी देणार असेल तर असं आम्ही अखिल घिसाडी समाज महासंघ याच्या वतीने आमच्या समाजाच्या ह्या झालेल्या या हा जो मुलाचा मृत्यू झाला त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आमच्या यापुढे या आता आम्ही या वालेकरवाडी पोलीस चौकीमध्ये आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये याची दखल घेतलेली. आणि याच्यावर जर आता या प्रकारे यांनी जर याच्या पुढे व्यवस्थितपणे कुठलाही जर आम्हाला असं संशयस्पद वाटला तर आम्ही मोठ्या प्रकारे आंदोलन महाराष्ट्रभर छेडू की आमच्या समाजाच्या कुठल्याही माणसावर असा मृत्यू होऊ नये आणि त्याचा संसार उजळू नये. सगळ्यात महत्वाचं की वंचित आघाडी यांचं आम्ही समाजाच्या वतीने आणि मी अखिल घिसाडी समाज महासंघाचा अध्यक्ष या नात्याने त्यांचे शतश आभारी आहे की त्यांनी स्वतःहून आम्हाला माहिती न पडता त्यांनी स्वतःहून अग्रसर पुढे येऊन दोन्हीकडे निवेदन दिले आणि या मृत्यूला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे शतश आभारी. ती ताकद आहे त्या ताकदीचा पूर्णपणे संघटनेला आणि एखाद्या वंचिताला न्याय भेटण्यासाठी हा परिपूर्ण प्रयत्न आहे. गरीब कष्टकरी अशा बांधकाम कामगाराचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आम्ही कालच दखल घेऊन एक मेलही केला होता प्रशासनाला आणि आज एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये प्रशासनाला ज्या अधिकाऱ्यांनी या अनधिकृत बांधकामाला काम करण्याची परवानगी दिली, या जो ठेकेदार आहे त्यांनी न सेफ्टी बाळगता कामगारांना काम करण्याची मुंबई दिली आणि बळबळ
त्या कामगाराला बोलला की जा म्हणून आता तुझ्या भावाची आम्ही प्रतिक्रिया असंच ऐकली, तेव्हा आम्हाला तवी सांगितलं की काम तिथं वरती हायटेन्शनची वायर असतानाही त्याला बळजबरीने काम करायला वरती पाठवलं आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा त्याचा भाऊ आम्हाला कालही सांगत आहे आणि आताही सांगतोय. आता अनधिकृत बांधकामावरती या प्रशासनाने कारवाई न केल्यामुळं हा गोर गरीब जनतेचा जीव जात आहे. आजच्या निवेदनामध्ये आपण महानगरपालिका प्रमुखानं जे जबाबदार संबंधित अधिकारी संबंधित ठेकेदार आणि जो कोणी घराचा मालक असेल त्यावरती आणि संबंधित प्रशासनावरती एक मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा अशी पीडित कुटुंबासाठी आम्ही 20 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. प्रशासनाने द्यावी व तसंच महानगरपालिकेमध्ये कामगाराच्या नातेवाईकात रुजू करून घ्यावं आणि त्या कामगाराला न्याय द्यावं. यामध्ये पूर्णपणे महानगरपालिका ठेकेदार व अनधिकृत बांधकामाचं प्रशासनही जबाबदार आहे. जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही लवकरच येणाऱ्या काळामध्ये एक जन आंदोलन तयार करू.